झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट सुख घाली माझा दारी पिंगा माझे एक पहिले वेपन नाहीये माझ्याकडे खूप वेपन्स आहे आय गॉट युअर पॉइंट पण तुम्ही काळजी करू नका त्या गन पाहून मला त्याची किंमत कळते यू डोंट वरी मी कलेक्ट करतो ना वेपन यप ओके बाय मी SMS करतो आता लगेच बाय बाय हाय मानो नाम तो सुना होगा हे हॅलो तू कोण आहेस आणि या राधा देसाईच्या सभ्य घरामध्ये गनविषयी बोलतोयस तुला राधाचा स्वभाव माहिती नाही वाटतं हे तू जे काही आत्ता सगळं बोललायस ना हे मी सांगू शकतो ना राधाला कोण आहेस तू अरे मानव याच्याबद्दल मी तुला सांगितलंच नाही काही कोण आहे हा मानव म्हणजे हा राधाचा भाऊ आहे राधा माय स्टुडंट टेल मी तुला मुलगा आहे तुला तू पप्पांना महेश म्हणतोस माझ्या पप्पांना हा हा असा मुलगा आहे तुझा हा राधाचा मानलेला भाऊ आहे राधाच्या लग्नामध्ये खूप काम केलं यानं अरे घनाचा कान सुद्धा यानेच पेळला होता माझ्या कानाचे का भुणभुण करतोय माझा कान ओढायचा नाहीये ना नाही अजिबात नाही आणि मी कोण आहे ना ते तुला कळेल पप्पा कोण आहे एक्सक्यूज मी मी आलोच तुम्ही ऐकून कसं घेत त्याच काय बस काय झालं पप्पा मी आल्यानंतर तो फोनवर बोलत होता आणि तो काय बोलत होता माहिती तो एका माणसाला असं म्हणाला की तू तू गन घेऊन ये मी ती गन घ्यायला येतो गन अशा माणसाला तुम्ही कसं काय ठेवतो इथे त्याला त्याला ताबडतोब हकलून द्या तुम्ही पप्पा हे बघ तो शूटर आहे शूटर नॅशनल लेवलचा शूटिंग चॅम्प आहे तो गन विषयी बोलेल नाही तर कशाविषयी बोलेल तो गन विकत घेईल नाही तर आणखीन काय घेईल मला सांग अबीर नाव आहे त्याचा अबीर फार गोड मुलगा आहे रे आपल्याकडे आलाय पेईंग गेस्ट म्हणून एकटा आहे बिचारा एकटा धडपडतोय आई वडील विभक्त आहेत पण तुला सांगतो याच्या चेहऱ्यावर कधी म्हणून ते तुला दिसणार नाही हा कायम हसतमुख आय सी बर तू काय ज्यूस वगैरे घेणार ज्यूस हा अरे अबीर घरी आल्यापासून आनंद चहा कॉफी सगळं बंद आहे आनंद मी फक्त ज्यूस घेतो ज्यूस दिवस रात्र घेणार आहेस पाणी पाणी आठ तुमच्या पाणवठ्यावरचं पाणी ग्रहण करून सांगतो पप्पा या पाणावलेल्या डोळ्यांनी शपथ घेतो की तुमच्या पाण्याला जागेन आणि या अबीरचा छडा लावेलच हाय कुहू हाय बटम वगैरा एक मुलगी रागवली का माझ्यावर आबोला धरलाय माझ्यावर हा फोन कुहूच्या बाबांनी नाही ना उचललाय मीच बोलते मीच उचललाय फोन म्हणजे खर तर मी बोलणारच नव्हते तुझ्याशी पण तू माझ्याशी काहीच बोलत नाहीस तू मला काहीच सांगत नाहीस अगं म्हणून तर फोन केला ना मी म्हणजे मला जे सांगायचं ना ते आपण बाहेर भेटू सांगू का मी म्हणजे काय होईल मला जे सांगायचं ते मी मनमोकळपणे सांगू शकेन फोनवर ते नाही सांगू शकणार कुठे भेटायचंय प्रभात आणि असं काय तुला मला फोनवर सांगता येणार नाहीये भेटूनच सांगावं लागणार आहे प्रत्यक्षात अगं ऐक ना मी काय म्हणतोय फोनवर सांगण्यापेक्षा आपण मी भेटून सांगू का तुला ए प्रभात ऐक हे बघ आपण तेच परत परत बोलतोय मला काही कंटाळा आलाय आता अगदी तुला कळत नाही का की तू गोलगोल 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 बोलतोयस
मी गोल गोल है ना म्हणून मी गोल गोल बोलतो. अरे माझा गोलगप्प्या. ओके माझा गुलमोर्या. हो माझा फुटबॉल. हो ग माझ्या सोन पापड्या. हो रे माझ्या. एसी जाऊ दे मला आता काही उपमा बिपमा सुचत नाहीत कारण गोल गोल कसा असणार ना. इतक्या वस्तू जगात असतात का एवढ्या गोल वस्तू. आता नाहीये उपमा उरल्या नाहीयेत सगळ्या संपल्या. चंद्र सूर्य पृथ्वी सगळे गोल असतात की. ए साबुदाणा पण गोल असतो. अरे माझा साबुदाणा. बरं ऐक मी आता पटकन तयारी करते आणि तुला भेटते. हा ओके बाय बाय. कसं सांगू कसं सांगू. आणि मग रुपाली चिडली. नाही ना चिडत नाही ती हल्ली. हा हल्ली आमचं बरं झालंय. स्वतःचे निर्णय स्वतः घेते कधी कधी स्वयंपाक सुद्धा करते. तुला सांगू का भांडणच होत नाहीत ग आमची हल्ली. चांगलंय ना. चांगलं आहे पण मला सांग आता मग मी काय करण कडून तुला भेटायला यायचं. मी काय बाबा किंवा देवी मा वगैरे करे की फक्त समस्या असल्या कीच मला भेटायचं. असं नाही म्हणजे मलाही प्रश्न असू शकतात प्रॉब्लेम्स असू शकतात त्याच्यावर कधी विचार केलायस का तू. तुला आणि प्रॉब्लेम पळून जातील तुला बघून खाव. खरंय. बर ते जाऊ दे विषयांतर सोडून दे. मला सांग की काय एवढ्या अर्जंटली बोलवून का घेतले. काय असं बोलायचं होतं जे फोनवर बोलण्यासारखं नव्हतं. मला राधा बद्दल बोलायचं होतं. राधा माणसं मुळापासून पार बदलू शकतात याचा पूर्ण अनुभव घेते मी. म्हणजे बघ पूर्वी मी जेव्हा राधाला बघायचे ना तेव्हा तिच्यात मी दिसायचे. आता इतकी बदलली ती पूर्ण संसारी गृहिणी वगैरे झाली आहे. आय डिडंट मीन टू से इट की गृहिणी किंवा संसारी असणं वाईट आहे वगैरे असं नाही मला म्हणायचं. पण आणि तसंही ती करिअर कडे दुर्लक्ष वगैरे करत नाहीये पण ती रमली आहे लग्नात संसारात रममाण झालीये. मी तिच्याशी बोलले तर मला म्हणाली थोड्या दिवसाचंच आहे ना कदाचित म्हणून असेल. मला कळलं नाही नेमकं तिला काय म्हणायचं होतं. म्हणजे थोड्याच दिवसात सरावाचं होईल वगैरे असं काही म्हणायचं होतं का. लक्षात नाही आलं माझ्या काही. विनोद मला सतत असं वाटतंय की घरात असं काहीतरी चालू आहे जे मला माहित नाहीये. हो मला माहितीये. नाही म्हणजे काहीतरी चाललं आहे असं तुला वाटतंय असं म्हणजे किंवा राधा बदलली आहे हे मला माहिती असं मी म्हणत होतो. मी बोलून बघू का तिच्याशी. हो हो बोल ना तू बोल. बघ राधाला खरंच गरज आहे का कोणीतरी तिच्याशी बोलण्याची. पण बोलायला गेल्यानंतर मनमोकळपणाने बोलायला पाहिजे तिने. म्हणजे हा विषय निघाल्यानंतर ती असं एकदम अग्रेसिव्हलीच जर नाही. बोल बोल तिच्याशी बोल. सुरळीच्या वड्यात सुप्रिया काकूनी पाठवला आणि तुझा फीडबॅक मागवलाय. कसं झालंय सांग. असं का चेहरा लपून बसलाय. नाही काय नाही कुठे काय काय नाही. काय रेणे हे काय औषध बिषध काय झालंय. मला ना सिरियस इंजुरी झाली. ओ माय गॉड शूटिंगच्या इथे का. नाही नाही घरी येत होतो. दगड दिसलाच नाही मला एक ठेच लागली. ही सिरियस इंजुरी ती ही आहे का. हा म्हणजे तशी सिरियस नाही आहे पण होऊ शकते. क्लीन करून टाकतो. नाही नाही इट्स ओके इट्स ओके इट्स ओके. मी माझ्या फिजिओची अपॉइंटमेंट घेतली आहे मग अशीच उद्या जी मिळाली आहे 4 ची. तू ह्याच्यासाठी तुझ्या फिजिओची अपॉइंटमेंट घेतलीस.
हे हाँ मुझे काय ना कॉम्प्लिकेशन्स व्हायला नको. सॉरी यात काय कॉम्प्लिकेशन्स होणार आहे अभिर, ते क्लीन करून टाक बांधून टाक. नाही तू काय असं जखम घेऊन फिरणारस का घरवर? माझं घर खराब करशील बाबा. ते मी इथेच बसून राहीन, मी नाही कुठे फिरणार, मी काही खराब नाही करणार. उद्या 4 वाजेपर्यंत तू इथे बसून राहशील. नाही तसं नाही, पण आय मॅनेज, डोंट वरी. मी नको पण ते आता काही करायला नको, औषध वगैरे. अभिर आर यू सिरियस? या आय एम सिरियस. तुला खरंच पायला लागलंय का? तू डोक्यावर पडलायस. राधा प्लीज मस्करी करू नकोस, आय एम सिरियस. मला हे सहन नाही होत, मला ना खूप दुखतं ते, मला त्रास होतो. मी बाकी काही सहन करू शकतो, हे आयोडीन हे औषध हे ड्रेसिंग मी नाही करू शकत, मी नाही पाहू शकत. आय एम सॉरी. खरंच घाबरलास का अभिर? मी लहानपणापासून घाबरतो. तू अरे बांधून टाक, काही नाही होणार. नाही प्लीज नको. तू बांध नाही तर मी बांधेन. नाही प्लीज नको. मी एरवी कोणासाठी असं काही करत नाही, पण बघ प्लीज राधा, प्लीज नको. मला खूप हसू येते. एक काम कर अबीर, मी अजून हातही नाही लावलाय जखमेला. ओके तू आत्ती करू नको, मला उशीर होतोय, मला निघायचंय लवकर. चल लवकर, चल मी इधर. नाही मी नाही. इधर मला बँडेज कापून दे. मी चल लवकर, काही होत नाही. चल काही नाही, काही नाही. एक मिनिट आहे बाय. तू पुसून टाकलं असतस ना लगेच, तेवढं रक्त दिसलंच नसतं म्हणून घाबरायला होतंय तुला. झालं झालं झालं, तू खरंच खरं करतोयस ना मला? मला फनी वाटत. प्लीज मस्करी करू नकोस. नाही 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 असत नाही असत. झालं कमाल आहेस तू. गच्ची प्रोग्राम झाला ना हल्ली खूप दिवस. हे एवढं बिझी शेड्यूल ना, काम कामच आहे. नाही कळलंय मला सगळं. एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.